वसई पोलिसांनी केली 7 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई. वसई पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत वसईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 7 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. यामध्ये 3 महिला आणि 4 पुरुषांना वसई पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापैकी 4 नागरिकांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आलं, तर यांच्याकडे ही कागदपत्रे कसे आले याचा तपास पोलीस करत आहे. वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसईच्या पाचूबंदर या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्या माहितीनुसार 8 अधिकारी आणि 21 कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन पोलिसांनी गुरुवारी सकाळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. यामध्ये पोलिसांनी 25 संशयित नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांची कागदपत्रे तपासली असता पोलिसांना 7 नागरिक हे बांगलादेशी असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे जप्त केली. यामध्ये आणखी एक बांगलादेशी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई.